ती रस्त्यावर उतरली की सगळे तिच्याकडे बघत बसतात. तिच्या बरोबरचा प्रवास संपूच नये असं सगळ्यांना वाटतं. ठाण्याच्या रस्त्यावर सध्या तिचीच चर्चा आहे. पाहूया कोण आहे ही आणि तिच्याकडे काय सुखवार्ता आहे ते. ठाण्यात ती जेव्हा जेव्हा रस्त्यावरून धावते तेव्हा ठाणेकर तिच्याकडे पाहत बसतात. ठाण्यातल्या संजय वरणकर यांची रिक्षा. अख्ख्या ठाण्यात वरणकरांची रिक्षा भाव खाऊन जाते. त्यांच्या रिक्षात बसल्यावर रिक्षा हे प्रवासाचं नुसतं वाहन न राहता तुमचा प्रवास हा आनंददायी होऊन जातो. रिक्षात प्रवाशाचं स्वागत होतं, तेच मुलगी शिकली प्रगती झाली, पाणी अमूल्य आहे, पाणी जपून वापरा अशा सुविचारांनी. बसल्या बसल्या प्रवाशाला प्रसन्न वाटावं म्हणून फुलझाडं ठेवण्यात आली आहेत. झाडं लावा हा संदेश हा फुलझाडांच्या निमित्तानं देण्यात आलाय. प्रवाशाला पिण्यासाठी पाणी आणि बडीशोप आणि काही गोळ्याही ठेवण्यात आल्या. वरणकरांच्या रिक्षात वृत्तपत्रासह मासिकही वाचायला मिळतात. रिक्षात पंख्याची सोय आहे, त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात प्रवाशांना सुखद गारवा अनुभवता येतो. रिक्षात प्राथमिक उपचाराचीही सोय आहे. अनेक वेळा प्रवासादरम्यान फोनची बॅटरी संपते, त्यामुळे मोबाईल चार्जरची सोयही वरणकरांच्या रिक्षात आहे. मोबाईल मधला बॅलन्स संपला तर रिचार्जसाठी प्रमुख कंपन्यांची 10 रुपयांची कूपन्सही उपलब्ध आहे. कचरा टाकायला एक छोटीशी कचरा पेटीही उपलब्ध आहे. मी आता 18-23 वर्ष रिक्षा लाईनमध्ये आहे, तर मी काय विचार केला, चला आपल्या प्रवाशांना पाणी देऊ, ताण लागले त्यांना पाण्याची फार गरज असेल म्हणून पाणी ठेवलं. नंतर म्हटलं त्याला पेपर आवड असते ना वाचायसाठी, त्यासाठी पेपर ठेवले. नंतर म्हटलं त्याला आता आपली इथं तंबाखू वगैरे फार खातात ना, तर म्हटलं व्यसनमुक्तीसाठी कोणी तंबाखू खाऊ नये म्हणून त्याच्यासाठी मी धनाडा चॉकलेट्स आणि सोप ठेवलेली आहे. त्यानंतर मला म्हटलं चल आपण झाडं पण लावू गाडीमध्ये, म्हणजे काय माझ्या गाडी जास्त करून रुग्ण पण असतात, तर त्यासाठी ऑक्सिजन पण मिळते ना, त्यासाठी मग मी झाडं लावलेली. वरणकरांच्या रिक्षातल्या सगळ्या सुविधा आणि नीटनेटकेपणा पाहून रिक्षात बसलेले प्रवासी खुश होतात. या रिक्षाबद्दल अभिप्राय लिहिण्यासाठी एक छोटीशी डायरीही ठेवली आहे. प्रवासी अगदी आनंदानं या डायरीत अभिप्राय लिहितात. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी या व्यक्तीने म्हणजे काही झाडं इथे लावलेली आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे, ते रिक्षा चालक आहे, त्यांचं खरंच अभिनंदन करा असं मला असं वाटतं की त्यांनी ह्या रिक्षामध्ये एक म्हणजे झाडांचं जे मेडिकल युक्त अशी जी झाडं लावलेली आहेत, त्याच्यामुळे निश्चितच जो प्रवास करणारा व्यक्ती असेल त्याला त्याच्यात फायदाच होणार आहे. खूपच छान वाटतं, कारण आजच्या युगामध्ये वृक्षांची तर लागवड पाहिजे. वृक्ष नाही तर त्यामुळे अनेक प्रदूषण किंवा पावसा पाण्यावर पण परिणाम होतो. म्हणजे याची संकल्पने छान आहे की वृक्ष लावा, वृक्ष वाचवा. तशी त्याची पेपर पण लोकांना वाचायची व्यवस्था आहे आणि रिचार्जचं पण त्यांनी केलं आहे. शिवा पुस्तकं ठेवले, पाण्याची म्हणजे व्यवस्थित सोय आहे, डस्टबिनपासून खूप छान केलं आहे. विशेष म्हणजे संजय वरणकर डायलिसिस सुरू असलेल्या रुग्णांची सेवाही करतात. रुग्णांना घरून रुग्णालयापर्यंत रिक्षातून घेऊन जातात, त्यासाठी नाममात्र भाडं आकारतात. तर औषधं ठेवलेली आहेत का, तर काही काम करताना काही लागलं बिगलं तर आपण डेटॉल आहे, न्यूजविनची पावडर आहे, पट्टी आहे आणि बँडेज वगैरे ठेवली आहे. वरणकरांची रिक्षा म्हणजे नुसता प्रवास नसून एक सुखद अनुभव आहे. ठाण्याला कधी गेलात तर MH04FC0326 या नंबरची रिक्षा शोधून काढा आणि तिच्यातल्या प्रवासाचा नक्कीच अनुभव घ्या. कपिल राऊतचं ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, ठाणे.